नमस्कार मित्रांनो, ॲक्टिव्हिटीच्या या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. मित्रांनो, आपण सर्वजण आपल्या शाळांमध्ये आनंददायी शनिवार हा उपक्रम राबवित आहोत. मित्रांनो, मागील व्हिडिओमध्ये मी मागच्या शनिवारी या आनंददायी शनिवार उपक्रमाअंतर्गत कोणकोणत्या कृती किंवा ॲक्टिव्हिटीज आपण घेऊ शकतो याविषयीची माहिती दिलेली होती. नक्कीच आपण सर्वांनी त्यातील काही ॲक्टिव्हिटीज कृती आपल्या शाळांमध्ये घेतल्या असालच, तर तुमचं मत त्याबद्दलचं काय आहे ते नक्की कमेंटमध्ये पोस्ट करा. तर मित्रांनो, आता येणाऱ्या शनिवारी आपण आनंददायी शनिवार अंतर्गत अशाच कोणकोणत्या मनोरंजक वेगळ्या प्रकारच्या विद्यार्थ्यांचं अध्ययन आनंददायी करतील अशा ॲक्टिव्हिटीज कोणकोणत्या आपण घेऊ शकतो याविषयीची माहिती बघणार आहोत मित्रांनो. त्यामुळं या देखील ॲक्टिव्हिटीज तुम्हाला नक्कीच आवडतील. चला तर आता अधिकचा वेळ न दवडता आपण या शनिवारी कोणकोणत्या ॲक्टिव्हिटीज घेऊ शकतो याविषयीची माहिती बघूया. तर मित्रांनो, आनंददायी शनिवार अंतर्गत या शनिवारी नेहमीप्रमाणे आपला पहिला उपक्रम असणार आहे, तो म्हणजे शारीरिक कसरत आणि आरोग्य. तर या शनिवारी आपल्याला काय घेता येईल बघा. तर मित्रांनो, 15 ऑगस्ट भारतीय स्वातंत्र्य दिन जवळ येत आहे, त्यामुळं 15 ऑगस्टच्या निमित्ताने आपण कवायत संचलनाचं प्रॅक्टिस या शनिवारी नक्कीच घेऊ शकतो. त्याचबरोबर योग, प्राणायाम आणि बैठे व्यायाम प्रकार देखील आपण या शनिवारी घेऊ शकतो. आता कवायत संचलन जर तुमच्या शाळेमध्ये 15 ऑगस्ट रोजी घ्यायचं असेल तर निश्चितच त्याला वेळ लागणार आहे, त्यामुळं या शनिवारी आपण या कवायत संचलनाचं प्रॅक्टिस घेऊ शकतो. किंवा त्याऐवजी आपण बैठे व्यायाम प्रकार किंवा योगासने, प्राणायाम, आपला नेहमीचा जो शारीरिक कसरतीचा व्यायाम आहे आपण घेऊ शकतो. त्याचबरोबर नियमितपणे दर शनिवारी आपण प्राथमिक आरोग्य तपासणी मुलांची करत असतो, याही शनिवारी आपल्याला ती करायची आहे. आणि आरोग्य तपासणीवेळी मित्रांनो, आपल्याला यावेळी टायफॉइड या आजाराविषयीची माहिती मुलांना द्यायची आहे. मित्रांनो, पावसाळ्याच्या दिवसामध्ये बऱ्याचदा आपण अनेकजण टायफॉइड या आजाराने आजारी पडत असतो. तर टायफॉइड म्हणजे नेमकं काय आहे, तो कशामुळे होतो, तो होऊ नये म्हणून कोणती खबरदारी घेतली पाहिजे, किंवा झाल्यावर आपण कोणती खबरदारी घेतली पाहिजे, कोणती काळजी घेतली पाहिजे, या सगळ्या गोष्टींची माहिती आपण यावेळी विद्यार्थ्यांना नक्कीच देऊ शकतो. तर मित्रांनो, या शनिवारी आपण शारीरिक कसरत आणि आरोग्य या अंतर्गत आपण ह्या ॲक्टिव्हिटीज नक्कीच घेऊ शकतो. यानंतर मित्रांनो, आनंददायी शनिवार अंतर्गत आपली दुसरी ॲक्टिव्हिटी असणार आहे, ती म्हणजे वित्तीय व्यवस्थापन या विषयाशी संबंधित. वित्तीय व्यवस्थापन म्हणजे मित्रांनो, रुपया पैशांची व्यवहार. तर मित्रांनो, या शनिवारी आपण ही ॲक्टिव्हिटी निवडली आहे आणि या अंतर्गत आपण कोणत्या ॲक्टिव्हिटीज घेऊ शकतो बघा. तर रुपये आणि पैसे यांची ओळख, सुटे पैसे आणि पैशांचे व्यवहार यासारख्या ॲक्टिव्हिटीज आपण घेऊ शकतो. जर मुलं लहान असतील, म्हणजे पहिली ते दुसरी किंवा तिसरी चौथीची असतील, तर त्यांना रुपये पैशांची ओळख आपण देऊ शकतो. त्याचबरोबर सुटे पैसे कसे घेतले जातात, 100 रुपयाचे सुटे हवे असतील तर कोणत्या नोटा किती वेळा घ्यायच्या, या सगळ्या गोष्टींची माहिती आपण प्रत्यक्ष व्यवहारातून त्यांना दाखवून देऊ शकतो. आपल्याकडे गणित पेटीमध्ये नाणी आणि नोटा अवेलेबल आहेत, त्यांचा वापर करून आपण या ॲक्टिव्हिटीज या ठिकाणी घेऊ शकतो. थोडंसं मनोरंजक करण्यासाठी आपण ही ॲक्टिव्हिटी घेतल्यानंतर मुलांचे रोल प्ले देखील घेऊ शकतो, ज्याच्यामध्ये बँकेतील व्यवहार, एखादा बँक मॅनेजर असेल, एखादा मुलगा कॅशियर असेल, यासारखे रोल मुलांना देऊ शकतो. किंवा दुकानामधील ॲक्टिव्हिटी आपण सादर करायला लावू शकतो, दुकानदार असेल, गिरायक असेल, किंवा बस कंडक्टर एसटीमध्ये आणि प्रवासी, ती देखील आपण भूमिका सादरीकरण या ठिकाणी घेऊ शकतो, जेणेकरून मुलांना प्रत्यक्ष रुपये पैशांचे व्यवहार कसे चालतात, सुटे पैसे देणे, चेंज करणे, या गोष्टी कशा होतात याविषयीची माहिती आपण नक्कीच या शनिवारी वित्तीय व्यवस्थापन अंतर्गत घेऊ शकतो. यानंतर मित्रांनो, आनंददायी शनिवार अंतर्गत आपला पुढचा विषय नेहमीप्रमाणे इंग्रजी आहे. इंग्रजी अंतर्गत आपण विविध मनोरंजक खेळ घेत असतो, ज्यामध्ये मुलांचं मनोरंजन पण होतं आणि मुलांचा अभ्यासही इंग्रजीचा सराव देखील होतो. तर या ठिकाणी मी या शनिवारी घेण्यासाठी 2 गेम निवडलेले आहेत इंग्रजीचे. पहिला गेम आहे स्टॉप द बस ॲक्टिव्हिटी, त्याला कॅटेगरीज गेम असं देखील म्हणतात. यामध्ये काय करायचं आहे, आपल्या वर्गातील विद्यार्थ्यांचे 2 गट करायचे आहेत आणि 2 गट केल्यानंतर आपण बोर्डवर कॅटेगरीज लिहायचे आहेत, ज्याच्यामध्ये आपण कोणत्याही कॅटेगरीज लिहू शकतो. इयत्ता निहाय लिहायचे आहेत, ॲनिमल्सची कॅटेगरी असेल, बर्ड्सची कॅटेगरी असेल, किंवा स्कूल थिंग्स शाळेतल्या वस्तूंची कॅटेगरी असेल, किंवा ओवरऑल थिंग्सची एखादी कॅटेगरी असेल, ॲक्शन वर्ड्सची कॅटेगरी असेल, म्हणजे मुलांच्या परिचयाचे जे शब्द आहेत त्याच्या आपण कॅटेगरीज या ठिकाणी बनवायचे आहेत. किंवा मुलांच्या नावांची कॅटेगरी देखील आपण या ठिकाणी घेऊ शकतो. आणि वरचे जर वर्ग असतील, 5वी 6वी 7वी 8वी वरचे वर्ग असतील, तर त्याच्यामध्ये आपण ग्रामरचा वापर करू शकतो. नाउन्सची कॅटेगरी, प्रोनाउन्सची कॅटेगरी, किंवा ॲडजेक्टिव्ज असतील, वर्ब्स असतील, यासारख्या कॅटेगरीज आपण घेऊ शकतो. आता मित्रांनो, कॅटेगरीज केल्यानंतर आपण जे ग्रुप्स असणार आहे त्या ग्रुप्सला एक अक्षर द्यायचं आहे. सपोज मी अक्षर दिलं पी, आणि पी अक्षर दिल्यानंतर त्या दोन्ही ग्रुप्सनी काय करायचं आहे, आपापल्या कॅटेगरीमध्ये शब्द लिहत जायचे आहेत. पहिला मुलगा येईल, पहिल्या कॅटेगरीतला शब्द लिहिल, दुसरा येईल, दुसऱ्या कॅटेगरीतला लिहिल. सपोज पी दिल्यानंतर समजा माझी पहिली कॅटेगरी असेल ॲनिमल आणि बर्ड, तर पी वरनं ॲनिमल किंवा बर्डचं नाव लिहायचं. मग दुसरा मुलगा येईल, दुसरी कॅटेगरी असेल थिंग्स असतील, तर पी वरून एखाद्या वस्तूचं नाव लिहायचं. तिसरी कॅटेगरी सपोज ॲक्शन वर्ड असेल, तर तिसरा मुलगा येईल आणि
ॲक्शन वर्डमधील पी वरून एखादा वर्ड कम्प्लीट करेल किंवा तो लिहेल. अशा पद्धतीनं जो ग्रुप अगोदर कॅटेगरी पूर्ण करेल त्यानं बोर्डवर टॅप करायचं आणि स्टॉप द बस असं ओरडायचं, बस थांबवा बोलायचं, म्हणजे ते विनर असेल कारण त्यांनी ती कॅटेगरी आधी पूर्ण केलेली असेल. आता या ठिकाणी मित्रांनो विद्यार्थ्यांनी कॅटेगरीमध्ये जे शब्द लिहिले आहेत ते एकदा आपण चेक देखील करायचे आहेत. स्पेलिंग मिस्टेक्स असतील तर त्या करेक्शन देखील करायचं आहे. एखादी वर्ड इकडे तिकडे झाला असेल तर ते देखील आपण या ठिकाणी करेक्शन करायचं आहे. तर ही एक मजेदार ॲक्टिव्हिटी आहे मित्रांनो. याच्यामध्ये काय होणार आहे की यामुळं कॅटेगरीजमधील जे वर्ड्स आहेत, वर्ड रजिस्टर त्याला आपण असंही म्हणतो, त्याचा मुलांना चांगल्या पद्धतीने सराव होऊ शकतो. दुसरा गेम आहे मित्रांनो बॅक रायटिंग गेम. हा देखील एक मजेदार गेम आहे, ग्रुपमध्ये आपण घेऊ शकतो. तर या ठिकाणी काय करायचं, आपल्या वर्गातील मुलांचे दोन गट करायचे आहेत आणि प्रत्येक मुलाला फळ्याकडे तोंड करून उभा राहायला सांगायचं आणि हातामध्ये पेन किंवा एखादी वस्तू किंवा बोटाने जरी लिहिलं तरी चालतं. शेवटचा जो विद्यार्थी असेल त्या शेवटच्या विद्यार्थ्याला आपण एक शब्द दाखवायचा आहे आणि तो शब्द त्यानं प्रत्येक म्हणजे आपल्या समोरच्या मुलाच्या पाठीवर लिहून त्या प्रत्येकाला ते अक्षर असं पुढं ट्रान्सफर करायचं आणि समोर जो बोर्ड जवळ मुलगा असेल तो ती स्पेलिंग लिहिणार आहे. दोन्ही ग्रुपला सेमच शब्द यायचा. सपोज मी शब्द दिला आपण बर्ड हा शब्द दिला तर सुरुवातीला काय करेल पाठीमागचा मुलगा पाठीवर बी अक्षर काढेल, मग तो जो समोरचा मुलगा आहे तो त्याच्या समोरच्या पाठीवर बी काढेल. पण ते मुलांनी गेस करायचे की माझ्या पाठीमागवर जे अक्षर काढले आहे ते कोणतं आहे. अशा पद्धतीनं ते पास होत 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 पहिल्या मुलाजवळ येईल आणि पहिला मुलगा मग इथं बोर्डवर ते अक्षर लिहिल. अशा पद्धतीनं जो ग्रुप ती स्पेलिंग करेक्ट लिहिल तो या ठिकाणी विनर असेल. तर हा एक देखील मजेदार गेम आहे. थोडंफार याच्यामध्ये सेन्सचा विषय असतो, म्हणजे मुलांच्या पाठीवर आपण गिरवल्यामुळं ते सेन्सने त्यांना ओळखावं लागतं की कुठलं अक्षर आहे, ए आय बी आय सी डी एम एन कुठलं अक्षर आहे ते ओळखून मुलाला लिहावं लागतं. तर हा देखील एक मनोरंजक असा गेम आहे मित्रांनो. हा आपण सगळ्या वर्गांसाठी घेऊ शकतो. अगदी पहिलीच्या मुलांना देखील फक्त अक्षर ओळख घेण्यासाठी पी दिलं असेल अक्षर तर ते पी पास करत ते पी लिहिण्यासाठी घेऊ शकतो. तर हा एक मनोरंजक गेम आहे बॅक रायटिंग गेम. मुलांना मजा देखील येते. त्यामुळं या शनिवारी या दोन्ही गेममधील एखादा गेम आपण नक्कीच इंग्रजी या विषयाअंतर्गत घेऊ शकतो. यानंतर मित्रांनो आनंददायी शनिवार अंतर्गत आपला पुढचा विषय असतो कृती आणि खेळ, ज्याच्यामध्ये मनोरंजक खेळ आपण नियमितपणे घेत असतो. तर या दिवशी म्हणजे आजच्या या शनिवारी देखील मी दोन मनोरंजक खेळ निवडले आहेत. ज्याच्या म्हणजे पहिला गेम आहे ओंजळीने पाण्याचा ग्लास भरणे. एक मजेदार खेळ आहे मित्रांनो, तुम्ही घेतला असेलच कदाचित. तर याच्या ठिकाणी काय करायचं आहे, आपल्या वर्गातील मुलांचे दोन गट आपल्याला करायचे आहेत आणि दोन गट केल्यानंतर दोन्ही गटामध्ये समान विद्यार्थी ठेवायचे आणि दोन्ही गटाला एक एक ग्लास समान मापाचे ग्लास आपण द्यायचे आहेत आणि सुरुवातीच्या मुलाकडे त्यानं काय करायचं आहे आपल्या ओंजळीनं पाणी घ्यायचं आहे आणि त्याच ओंजळीतलं पाणी दुसऱ्याच्या ओंजळीत द्यायचं आहे. दुसरा मुलगा तिसऱ्याच्या ओंजळीत, तिसरा मुलगा चौथ्याच्या ओंजळीत, चौथा मुलगा पाचव्याच्या ओंजळीत आणि अशा पद्धतीनं ओंजळीनं ते पाणी पास करून ग्लासमध्ये टाकायचं आहे. जो गट अगोदर ग्लास भरेल तो या ठिकाणी विनर असेल. खूप मजेदार गेम आहे. थोडंफार फक्त ही तुम्हाला वर्गामध्ये घेता येणार नाही, नंतर सगळा वर्ग तुमचा ओला होणार आहे. एखादा ग्राउंडमध्ये म्हणा किंवा आपल्या व्हरांड्यामध्ये आपण ही ॲक्टिव्हिटी नक्कीच घेऊ शकतो. तर एक मस्त मजेदार ॲक्टिव्हिटी आहे. पाणी ते साठवून ठेवून आपल्या शेजारच्या मुलांकडे देण्याचं जे कसब आहे ते मुलांना या ठिकाणी करावं लागतं. त्यामुळे एक मजेदार ॲक्टिव्हिटी आहे आणि आपण कॉम्पिटिशनमध्ये घेणार असल्यामुळे मुलांना अजूनच मजा या ठिकाणी येऊ शकते. तर हा एक मजेदार गेम आपण या शनिवारी नक्की घेऊ शकतो. यानंतर पुढचा गेम आहे मित्रांनो फुंकर रेस. तर ही एक वेगळी ॲक्टिव्हिटी आहे जी आपण या ठिकाणी घेऊ शकतो. फक्त याच्यासाठी तुम्हाला एक टेबल लागेल किंवा सपाट असा पृष्ठभाग लागेल, अगदी फरशीवर देखील आपण या ठिकाणी घेऊ शकतो. तर आता काय करायचं आहे, दोन विद्यार्थी दोघांमध्ये आपण दोघांमध्ये घेऊ शकतो. तर दोघांमध्ये काय करायचं आहे, आपल्याला एक सर्कल ड्रॉ करायचं आहे अशा पद्धतीने आणि त्याच्यापासून एक ठराविक अंतरावर एक लेश मारायची आहे. इकडच्या मुलासाठी एक लाईन मारायची आहे. असे दोन मुलं समोरासमोर बसलेली असतील. आता या ठिकाणी आपण कोणतीही वस्तू निवडू शकतो जी आपण फुंक मारल्यानंतर हलू शकते. मग आपण शार्पनर निवडू शकतो. शार्पनर तर बेस्ट असतात, हलके असतात, घेऊ शकतो. किंवा आता नवीन आपल्याला निपुण भारत अंतर्गत जी पेटी मिळेली आहे त्याच्यामध्ये कलरफुल असे बटन्स आहेत बघा, ते देखील बटन्स आपण घेऊ शकतो. म्हणजे तुम्ही कोणतंही साहित्य निवडा जे फुंकर मारल्यानंतर हलू शकतं. अगदी तुम्ही झाडाची पानं देखील घेऊ शकताय. तर ते साहित्य घ्यायचं, एक पाच वस्तू
सेम आकाराच्या वगैरे दिवशी आपण शार्पनर घेतली तर या मुलाला 5 शार्पनर, या मुलाला 5 शार्पनर, आणि आपण त्यांची रेस लावायची आहे. मुलांना काय करायचं आहे, फुंक मारून ते शार्पनर बरोबर या सर्कलमध्ये आणायचं आहे. जो मुलगा 5 च्या 5 शार्पनर तुम्ही कितीही देऊ शकता, 2 देऊ शकता, 4 5 कितीही देऊ शकता, त्या सगळ्याच्या सगळ्या वस्तू जो मुलगा अगोदर या वर्तुळामध्ये सर्कलमध्ये आणेल तो या ठिकाणी विनर असेल. तर हा देखील एक मजेदार गेम आहे मित्रांनो, खूप मजेदार ॲक्टिव्हिटी आहे. तुम्ही ही ॲक्टिव्हिटी नक्कीच आपल्या शाळेमध्ये वर्गामध्ये या शनिवारी घेऊ शकता. तर ही झाली फुंकर रेस. आता मित्रांनो यानंतर मी एक्स्ट्रा एक कार्यानुभवशी निगडीत ऍक्टिव्हिटी यामध्ये इन्व्हॉल्व्ह केलेली आहे. तर 15 ऑगस्ट स्वातंत्र्य दिन आपला जवळ येत आहे, तर त्या अंतर्गत त्यानिमित्त आपण तिरंगी बॅच तयार करण्याची ऍक्टिव्हिटी या ठिकाणी वर्गामध्ये घेऊ शकतो. या 2 मनोरंजक खेळांच्या ऐवजी ज्याच्यामध्ये फक्त आपल्याला काय लागणार आहे, 3 रंगांचे कागद लागणार आहेत किंवा आपण त्यांना नंतर कलर देऊ शकतो, जे आपण बॅज मुलांच्या छातीवर लावू शकतो, शिक्षकांच्या छातीवर लावू शकतो 15 ऑगस्ट रोजी. तर ते तिरंगी बॅज तयार करण्याची ऍक्टिव्हिटी आहे, ते आपण नक्कीच या शनिवारी घेऊ शकतो. तर तिरंगी बॅज तयार करण्याचा व्हिडिओ आहे, तो मी डिस्क्रिप्शनमध्ये त्याची लिंक देत आहे, तिथे जाऊन बघा तुम्ही. म्हणजे मस्त असे सोप्या पद्धतीने बनवलेले बॅजेस आहेत, तर ते तुम्ही नक्की या शनिवारी मुलांकडून बनवून घेऊ शकता. तर या ठिकाणी कृती आणि खेळ अंतर्गत आपण हे मनोरंजक खेळ बघितले किंवा ही ॲक्टिव्हिटी तिरंगी बॅजची बघितली. तुम्हाला जे पॉसिबल आहे ते तुम्ही या ठिकाणी घेऊ शकता. चला तर आता यानंतर या शनिवारच्या पुढच्या ॲक्टिव्हिटीज बघूया. आता मित्रांनो आपण ह्या ज्या ॲक्टिव्हिटीज बघत आहोत त्या साधारणतः अंदाजे 30-30 मिनिटे लागतील अशा पद्धतीने मी गृहीत धरलेल्या आहेत, पण तुमच्याकडे जास्त मुलं असतील तर जास्त वेळ देखील लागू शकतो, कमी वेळात ही देखील ॲक्टिव्हिटी होऊ शकते. आणि कोणती ॲक्टिव्हिटी घ्यायची कोणती नाही हे तुमच्या स्तरावरच डिपेंड आहे, तुम्हीच ठरवायचं आहे. यानंतर आपण नेहमीप्रमाणे वाचनाला 15-30 मिनिटे ही देतच असतो प्रत्येक शनिवारी. तर या शनिवारी जो विषय किंवा थीम निवडलेली आहे ती म्हणजे देशभक्तीपर पुस्तके. 15 ऑगस्ट निमित्त आहे, त्यामुळे देशभक्तीपर पुस्तके आपण या शनिवारी नक्कीच देऊ शकतो, किंवा क्रांतिकारकांची वगैरे जी पुस्तकं असतील, स्वातंत्र्यसेनानींची पुस्तके असतील, अशा प्रकारची पुस्तकं आपण वाचनालयामधून निवडून ते मुलांना वाचायला देऊ शकतो. क्रांतिकारकांचं आयुष्य असेल, त्यांनी स्वातंत्र्य मिळवण्यासाठी केलेला संघर्ष असेल, त्यांच्या ज्या प्रेरणादायी गोष्टी असतील त्या नक्कीच मुलांना आवडतील, मुलांना त्यांच्यापासून प्रेरणा मिळतील. आणि सर्व वाचन झाल्यानंतर आपण मुलांशी प्रत्येक क्रांतिकारका म्हणजे जे काही पुस्तक वाचलेलं असेल त्यावर आपण या ठिकाणी चर्चा देखील करू शकतो. तर 15-30 मिनिटं आपण वाचनासाठी नक्कीच या शनिवारी देऊ शकतो. आता मित्रांनो या ठिकाणी तुम्ही जर बॅच तयार करण्याची जर ॲक्टिव्हिटी निवडला तर साहजिकच आहे त्याला थोडाफार वेळ लागणार आहे, त्यामुळं तुम्ही एखाद दुसरी ॲक्टिव्हिटी ड्रॉप करू शकता, तुमच्या स्तरावर सर्व नियोजन करायचं आहे. तर या शनिवारी आपण देशभक्तीपर पुस्तकांचं वाचन करायला मुलांना द्यायचं आहे. यानंतर मित्रांनो आपला नेहमीप्रमाणे पुढचा विषय आहे इंग्रजी पेटी, आणि या शनिवारी आपण इंग्रजी पेटी निवडलेली आहे. आपण प्रत्येक शनिवारी एक एक पेटी घेत असतो, तर या शनिवारी आपण इंग्रजी पेटीतील साहित्य बघणार आहोत, आणि ते साहित्य आहे लेबलिंगचं साहित्य. आपल्याला आपल्या इंग्रजी पेटीमध्ये आहे ते साहित्य, आणि लेबलिंगवर आधारित एक मजेदार खेळ देखील आपण नक्कीच घेऊ शकतो. तर बघा त्या साहित्यामध्ये जर तुम्ही बघितलात तर आपल्या शाळेतील विविध वस्तूंचं नावं आहेत, विंडो, डोअर, डस्टबिन, टेबल, चेअर, अशा पद्धतीनं ग्राउंड असेल, ह्या सगळ्या गोष्टींची नावं त्या याच्यामध्ये आहेत, त्या ॲक्टिव्हिटीमध्ये, त्या साहित्यामध्ये आहेत. तर यामध्ये पहिल्यांदा आपण त्या सर्व शब्दांचं वाचन मुलांकडून करून घ्यायचं आहे, प्रत्येक शब्दाचा अर्थ सांगायचा आहे मुलांना जर माहिती नसेल तर. ते सगळ्या शब्दांची ओळख करून घेतल्यानंतर आपण ही ॲक्टिव्हिटी घ्यायची आहे. मजेदार गेम आहे मित्रांनो, मी घेतला होता, खूप मुलांना मजा येते. तर याच्यामध्ये काय करायचं आहे बघा, तर आपल्या शाळेतील मुलांचं, वर्गातील मुलांचं, वर्गासाठी आहे, वर्गातील मुलांचे 2 ग्रुप्स करायचे आहेत. आणि 2 ग्रुप्स केल्यानंतर प्रत्येक ग्रुपला तुम्ही ठराविक वेळ द्या, 5 मिनिटं वेळ द्या, 4 मिनिटं, 10 मिनिटं, जसा काय असेल तशा पद्धतीने वेळ द्या. आणि प्रत्येक मुलाला, प्रत्येक ग्रुपला काय करायचं आहे, ते सगळे जे वर्ड्स आहेत, जे काय लेबलिंगचे वर्ड्स आहेत त्या वस्तूमधले, त्या साहित्यामधले, ते ज्या ज्या ठिकाणी त्या वस्तू असतील त्या त्या ठिकाणी ठेवून यायचं आहे. म्हणजे समजा विंडो असेल तर विंडोवर ते विंडोचं लेबल त्यांनी लावून यायचं, डोअर असेल तर डोअरजवळ डोअरचं लेबल, कबर्डजवळ कबर्डचं लेबल, टेबलजवळ टेबलचं लेबल, अशा पद्धतीनं आपल्या शाळेच्या भागातील, वर्गातील आणि शाळेतील त्या परिसरातील
सगळ्या ठिकाणी जे जे काही लेबलिंगची नावं मिळतील ती त्यांनी मुलांनी ठेवायची आहे, आणि सगळ्या जे लेबलिंग केलेलं आहे ते किती मिनटात केलेलं आहे ते आपण नोट डाऊन करायचं आहे. 3 मिनटात केलं, 4 मिनटात केलं, 5 मिनटात केलं, अशा पद्धतीनं. हा झाले पहिला ग्रुप. त्याच्यानंतर आपण प्रत्येक ठिकाणी जाऊन प्रत्येक ठिकाणी विंडोला विंडोज ठेवले का, डोअरला डोअरच आहे का, हे आपण चेक करायचं आहे. आणि त्यानुसार आपण मुलांना मार्क वगैरे द्यायचे आहेत. तुम्ही म्हणजे प्रत्येक लेबलला एक मार्क धरला तरी अशा पद्धतीने दिलं तरी चालू शकतं, म्हणजे योग्य लेबल केलं असेल तर. त्याच्यानंतर आपण दुसऱ्या ग्रुपला पुन्हा हे सगळ्या वस्तू द्यायच्या आहेत, आणि त्या दुसऱ्या ग्रुपला देखील वेळ देऊन आपण त्या सगळ्या वस्तू लेबल करायला सांगायच्या आहेत. आणि मग शेवटी झाल्यानंतर ए ग्रुपने किती वस्तूंचं करेक्ट लेबलिंग केलं आणि बी ग्रुपने किती वस्तूंचं करेक्ट लेबलिंग केलं त्याचे मार्क्स असतील, आणि प्लस टाईमचे मार्क्स असतील. समजा एखाद्यानं 3 मिनटातच पूर्ण केलं, एखाद्याने 4 मिनटं लागली, एखाद्याला 5 मिनटं लागली एका ग्रुपला, तर त्यानुसार तुम्ही मूल्यमापन पद्धत आहे किंवा जे मूल्यांकन आहे ते तुमच्या स्तरावर ठरवू शकता, आणि त्यानुसार एखाद्या ग्रुपला आपण विजयी घोषित करायचं आहे. तर हे देखील एक मजेदार ॲक्टिव्हिटी आहे मित्रांनो, मुलांना खूप आवडतं. आणि याचा फायदा असा होतो की शाळेतील परिसरातील सगळ्या वस्तूंची ओळख तर होते, त्याच्यानंतर ज्या मुलांना ओळख नाही आहे त्या मुलांना ती ओळख पण होते, आणि मुलांचं मनोरंजन देखील होतं. आणि ॲक्टिव्हिटीने घेतल्यामुळं त्या प्रत्येक वस्तूला काय म्हणतात हे देखील लगेच त्यांच्या लक्षात राहतं. त्यामुळं लेबलिंगचे जे खेळ आहे, ॲक्टिव्हिटी आहे, ती एक मजेदार ॲक्टिव्हिटी आहे. मी जो खेळ घेतला होता त्याची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये देत आहे, तुम्ही एकदा नक्की बघा. समजा या शनिवारी घेणं जर शक्य नसेल तर शनिवारनंतर पुढचे जे आठवड्यामध्ये इतर दिवशी कधीही तुम्ही संध्याकाळच्या वेळेला ही ऍक्टिव्हिटी नक्कीच घेऊ शकता. चला तर एक मजेदार ऍक्टिव्हिटी आपण बघितली, आता पुढची ऍक्टिव्हिटी बघूया. तर मित्रांनो, आता आनंदाई शनिवार अंतर्गत नेहमीप्रमाणे आपली शेवटची ऍक्टिव्हिटी असते विशेष उपक्रम, आणि या शनिवारी मी विशेष उपक्रम निवडलेला आहे तो म्हणजे व्यावसायिक क्षेत्रभेट. तर वरच्या सर्व ॲक्टिव्हिटीज जर आपल्याला घेणं शक्य नसेल, एक विशेष ॲक्टिव्हिटी घ्यायची असेल, तर आपण या आठवड्यामध्ये या शनिवारी व्यावसायिकांना क्षेत्रभेटी देऊ शकतो, भेट देऊ शकतो. ज्याच्यामध्ये गणपती शाळा असेल, म्हणजे गणपती बनवण्याची जी शाळा असते तेथील त्या ठिकाणी भेट देऊन ते कारागीर असतात, ते गणपती कसे बनवले जातात, त्यांना म्हणजे त्यांना शेप कसा दिला जातो, या सगळ्या गोष्टींची आपण त्यांना मुलांना ओळख करून देऊ शकतो. गणपती शाळा नसेल तर सुतारकाम, लोहारकाम असेल, एखादा कुंभारकाम करणारे व्यक्ती असतील, तर जे काही व्यावसायिक तुमच्या परिसरामध्ये शाळेच्या परिसरामध्ये जवळपास असतील अशा व्यावसायिकांना मुलांना घेऊन जाऊन भेटी देऊन त्या व्यवसायाची ओळख आपण आपल्या मुलांना निश्चितपणे करून घेऊ शकतो. तर हे हा विशेष उपक्रम आहे, तुम्हाला वरच्या ॲक्टिव्हिटीज घेणं शक्य नसेल तर हा आपण घेऊ शकतो, तुमच्या तुमच्या स्तरावर आपण ठरवायचं आहे. त्याचबरोबर मित्रांनो, 15 ऑगस्ट स्वातंत्र्य दिन आपला जवळ येत आहे, आणि त्या अनुषंगाने तुम्हाला जर ॲक्टिव्हिटीज घ्यायच्या असतील तर या ठिकाणी चित्रकला स्पर्धा, रांगोळी स्पर्धा या ठिकाणी सारख्या स्पर्धा देखील आपण विशेष उपक्रम म्हणून घेऊ शकतो. चित्रकला स्पर्धाचा फायदा असा होईल मित्रांनो की ह्या चित्रांचं प्रदर्शन आपण 15 ऑगस्ट कार्यक्रमा दिवशी निश्चितपणे करू शकतो. पालक येतात, ग्रामस्थ येतात, त्यांना त्या दिवशी ते 15 ऑगस्टचे दिवशी आपण या ठिकाणी एखाद्या खोलीमध्ये प्रदर्शन या चित्रकला स्पर्धेचं ठेवू शकतो. किंवा रांगोळी जरी काढल्या असतील तर आता 5-6 दिवस रांगोळी आपण तशा राहणार नाहीत त्या, पण त्या रांगोळ्यांच्या फोटोंचं देखील आपण प्रदर्शन भरवू शकतो. त्यामुळं 15 ऑगस्ट निमित्त हा देखील एक विशेष उपक्रम तुम्ही नक्कीच या शनिवारी घेऊ शकता. तर अशा पद्धतीने मित्रांनो, आपण येणाऱ्या शनिवारी आनंदाई शनिवार अंतर्गत कोणकोणत्या ॲक्टिव्हिटीज आपल्या स्तरावर आपल्या शाळेमध्ये आपण घेऊ शकतो याविषयीची माहिती आपण बघितलेली आहे. ॲक्टिव्हिटीज कशा वाटल्या त्या नक्की कमेंटमध्ये लिहा. सर्व ॲक्टिव्हिटीज घेणं शक्य नसेल तर एखाद दुसरी ॲक्टिव्हिटी आपण नक्की निश्चितपणे घेऊ शकतो, आणि उरलेल्या ॲक्टिव्हिटीज जर तुम्हाला आवडल्या असतील तर ते तुम्ही पुढच्या आठवड्यामध्ये म्हणजे सोमवार, मंगळवार, बुधवार जेव्हा तुम्हाला वेळ मिळेल त्या इतर दिवशी नक्कीच तुम्ही घेऊ शकता. चला तर मित्रांनो, ॲक्टिव्हिटीज कशा वाटल्या ते नक्की कमेंटमध्ये लिहा. काही सजेशन्स असतील, तुमच्याकडे काही वेगळ्या ॲक्टिव्हिटीज असतील तर त्या देखील कमेंटमध्ये पोस्ट करा. भेटूया पुढील व्हिडिओमध्ये. धन्यवाद.